ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर आपण नागपूरमधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घ्यायचा आहे, कारण नागपूरमध्ये कोविशिल्डचा साठा संपल्यामुळं 140 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 9 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे आणि या 9 केंद्रांवर कोवॅक्सिन लस मिळतीये। 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जातोय, मात्र ही लसीकरण मोहीम अजूनही अतिशय संथगतीनं सुरू आहे, नागरिक त्यामुळे नाराज आहेत। थेट जाऊया नागपूरमध्ये, आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नागपूरमध्ये अतिशय संथगतीनं लसीकरण सुरू असल्याचं आपण बघितलेलं होतं, त्यातच 140 लसीकरण केंद्रांपैकी काहीशीच लसीकरण केंद्र सुरू आहेत, त्यामुळं लस नेमकी मिळणार कधी, उपलब्ध नेमकी केव्हा होणार, असे अनेक प्रश्न नागपूरकर विचारत आहेत। तुषार, काय सद्यस्थिती? नागपूरच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर का विचार करायचा झाला तर सध्या पहिला डोस ज्या नागरिकांना मिळाला त्या नागरिकांची संख्या 10,24,000 आहे आणि दुसरा डोस ज्या नागरिकांना मिळाला त्या नागरिकांची संख्या 4,19,000 आहे। त्यावरनं आपल्याला लक्षात येते की फक्त 4,19,000 नागरिकांचा दोन डोस पूर्ण झालेले आहे, उर्वरित जवळपास 30 लाख नागरिक नागपूरच्या लोकसंख्येच्या तुलनेने अजूनही लसीकरणापासून वंचित आहे दुसऱ्या डोसच्या। पहिला डोस काही नागरिकांना मिळाला देखील आहे, त्यामुळे आपण बघू शकतो की लसीकरण केंद्रावर मागच्या 10 दिवसापासून कोविडशिल्डचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मोजकेच केंद्र सुरू आहे, 140 पैकी 9 केंद्र सुरू आहे, त्यामुळे बघू शकतो की कशा प्रकारे लसीकरण केंद्रावर आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। हे सर्व जे नागरिक आहे, हे सर्व नागरिक साधारण 9 वाजतापासून लसीकरण केंद्रावर आलेले आहे आणि महत्वाचा विषय आहे की नागपूर शहरात फक्त 9 लसीकरण केंद्र असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर जाऊन या लोकांना परत यावं लागत आहे। काही नागरिकांचा कोविडशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे तर कोविडशिल्ड उपलब्ध नसल्यामुळे हे ते नागरिक आहे ज्यांचा कोवॅक्सिनचा पहिला डोस आहे, ज्यांना आतापर्यंत वॅक्सिन झालंच नाही, हे ते सर्व नागरिक आहे जे पहिला डोस घ्यायला आलेले आहे। आपण इथे काही नागरिक आहे त्यांना देखील विचारूया की साधारण ते कधीपासून प्रतीक्षेमध्ये होते। ताई, मला एक सांगा, तुमचा आज कितवा डोस आहे? पहिला डोस आहे तुमचा। कधीपासून तुम्ही प्रयत्न करताय लसीकरणासाठी? जवळपास 1 महिन्यापासून प्रयत्न करते, आता पण डिक मधून इकडे आले। अच्छा, कुठे कुठे गेले आज लसीकरणासाठी? आज डिक मध्ये गेले होते, तिथे नव्हतं, 2 दिवस झाले कंटिन्युअसली नव्हतं म्हणून इथे आले। अच्छा, दादा तुमचा कितवा डोस आहे? माझा तर दुसरा आहे, पण मला म्हणजे वाईफ करता मी अपॉइंटमेंट घ्यायला आलो आहे आणि मला 1.5 ते 2 महिने झाले म्हणजे अपॉइंटमेंट भेटत नव्हती ना, आता माझा मला दुसरा लावायचा आहे पण कोविशिल्ड अवेलेबल नाही आहे, आता त्याच्यामुळे थोडासा त्रास होत आहे पब्लिकला। ठीक आहे, तुमचा कितवा डोस आहे? पहिला डोस आहे सर माझा। किती त्रास झाला तुम्हाला इथपर्यंत या खिडकीपर्यंत? आता तुमचा तिसरा नंबर आहे, आडीपासून आलेला आहे साहेब इथं, आता हे गांधीनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आहे इथं या रुग्णालयामध्ये आम्ही वाडीपासून आलेलो आहे, आता इथं डोस घ्यायसाठी। किती दिवसापासून तुम्ही प्रयत्न करता? जवळपास आता 3 महिने झाले आहे, आता 1.5 महिना जो आहे थोडासा आम्हाला इकडे तिकडे भटकलो आम्ही, नाही मिळाली, मग इथं आज एका जण सांगितलं तिथे इथं आलो आली आम्ही। आपण बघू शकतो की ही सगळी लांब रांग आहे आणि इथे हे लसीकरण केंद्रावर नोंदणी केली जात आहे, ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं ही नोंदणी होत आहे आणि महत्वाची गोष्ट की सर्वच नागरिकांना इथं 18 वयाच्या वरच्या सर्वच नागरिकांना पहिला दुसरा डोस दिला जात आहे। जर का तुम्ही आतमधलं दृश्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये नागपूर महानगरपालिकेने पूर्ण व्यवस्था केलेली आहे, आतमध्ये गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर महानगरपालिकेकडनं केली जात आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये काय, किती वॅक्सिन तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि मागच्या 10 दिवसापासून तुम्ही कोविडशिल्डवरनं कोवॅक्सिनवर शिफ्ट झाला, त्याचं काय कारण आहे? सर, कोविशिल्ड कम होने के कारण ही कोवैक्स दे जा रही है अभी, और अभी 8-10 दिन से तो कोवैक्स है, बीच बीच में शुरू होता है कोविशिल्ड। आज फॉरेन कंट्री का है, सिर्फ फॉरेन वालों का 65 लोग का लिस्ट आया हुआ है। अच्छा। कोविशिल्ड का। अच्छा, फिलहाल डेली कितने लोगों का हो रहा है आपके इधर? डेली अभी सर कोवैक्स 450-500 लोग का हो जाता है। बघू शकतो की नागपूर महानगरपालिकेकडनं रिसर्च याची नोंदणी केली जात आहे, म्हणजे कोणी नागरिक असेल तर त्यांचं आधार कार्ड घेतलं जातं, आपण बघू शकतो की आधार कार्डवर त्यांचं नाव नोंदवलं जात आहे, आधार कार्ड नंतर त्यांची एंट्री केली जात आहे म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने। ताई, तुम्ही कुठनं आल्या? नागपूरचे जाऊ, आम्ही कंपनी मधून आम्हाला इथे पाठवलं आहे। अच्छा, किती दिवसापासून प्रयत्न करत होता तुम्ही लसीकरण व्हावं यासाठी? झालं तरी भरपूर दिवस झाले। किती केंद्रावर जाऊन फिरून परत आल्या तुम्ही? आम्ही 2-3 तरी झाले, आता फिरून आलो आम्ही, तर इकडचं मिळालं तिथं आलो। आपण आतमध्ये बघूया, आतमध्ये जर का तुम्ही आला तरी तर बघू शकता की इकडे लसीकरण सुरू आहे आणि लसीकरण व्यवस्थित सुरू आहे, त्यामध्ये खूप काही जास्त अडचणी येत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे की नागपूरची लोकसंख्या साधारण 40 लाखाच्या घरामध्ये आहे, त्या तुलनेने जो लसीकरणाचा
फ्लो आहे तो अत्यंत कमी आहे. आज जरी बघितलं तर फक्त 9 केंद्र सुरू आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन परत यावं लागत आहे. अनेक असे नागरिक आहेत ज्यांना पहिला डोस कोविडशिल्ड झाला आहे, त्यामुळे त्यांना दुसरा कोविडशिल्डचा डोस घ्यायचा आहे. त्यांची दुसऱ्या डोसची तारीख देखील आलेली आहे, मात्र कोविडशिल्डचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे ते अनेक नागरिक आल्या पावली परत जात आहे. ज्या नागरिकांचा पहिला डोस व्हायचा आहे त्या नागरिकांना कोवॅक्सिनचा लसीकरणाचा डोस आता दिला जात आहे. तर एकंदरीतच नागपूरमध्ये मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर लसीकरणाचा फ्लो खूप कमी आहे आणि त्यामुळे नागरिकांचा एक संताप पाहायला मिळत आहे. मात्र ज्या केंद्रावर नागपूर महानगरपालिकेने लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे तिथे सगळं सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी पालिकेकडनं घेतली जात आहे. आणि एक गोष्ट मात्र हे निश्चित आहे की कोविडशिल्ड आता कधी होईल याबद्दल नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहीत नाही की कोविडशिल्डचा साठा कधी उपलब्ध होईल आणि कधी आपण कोविडशिल्डचे जे नागरिक आहेत ज्यांना दुसरा डोस द्यायचा आहे त्यांना कधी तो तुषार कोवॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का? किती दिवस हा साठा पुरेल नागपूरमधल्या वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर? कारण आपल्याला माहिती आहे की 140 पैकी फक्त 9 लसीकरण केंद्र सध्या सुरू आहेत, म्हणजे 131 लसीकरण केंद्र सध्या बंद आहेत. या लसीकरण केंद्रांवर आता कोवॅक्सिन जर उपलब्ध असेल तर ती दिली जाणार आहे का? त्याचं काय नेमकं नियोजन आहे? या सगळ्याबद्दलची काही माहिती नागपूर महानगरपालिकेकडनं तुषार दिली गेली आहे का? कोवॅक्सिनचा देखील अत्यंत मर्यादित साठा उपलब्ध आहे, म्हणजे दिवसाला साधारण 4000 पूर्ण शहरासाठी साठा उपलब्ध होतो. म्हणजे एका केंद्रावर साधारण जर का बघायचं झालं तर 500 लोकांना लसीकरण एका केंद्रावर होतं. जर का तुम्ही याच इंदिरा गांधी लसीकरण केंद्रावरचा विचार करायचा झाला तर इथे दिवसाला याआधी 1500 एका दिवसाला नागरिकांचं लसीकरण होत होतं. आज मात्र फक्त जवळपास 400 ते 500 लोकांचं रोज इथे लसीकरण होतं. त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की नागपूर शहरामध्ये 9 लसीकरण केंद्र सुरू आहे, असं असताना देखील कोवॅक्सिन लसीचा साठा देखील मर्यादित असल्यामुळे अत्यंत संत गतीने नागपूरचं लसीकरण होत आहे. तुम्ही जर का हे आकडे बघितले, म्हणजे आतापर्यंत जर का ज्या लोकांचा पहिला डोस झाला त्या लोकांचा आकडा हा 10,24,000 आहे, म्हणजे मागच्या 2 महिन्यापासून साधारण फक्त 1,00,000 लसीकरणाचा लोकांचा वाढलेला आहे. म्हणजे यावरनं तुम्हाला कल्पना येईल, कारण की साधारण 2 महिन्याआधीच 8-8.5 लाख लोकांचं लसीकरण पहिला डोस झाला होता आणि मागच्या 2 महिन्यामध्ये तो आकडा फक्त 1.5 लाखाने वाढला. म्हणजे आधीचा लसीकरणाचा फ्लो आणि मागच्या 1.5-2 महिन्यातला लसीकरणाचा फ्लो किती संत गतीने याची कल्पना येते. आणि यासोबतच जो दुसरा डोस नागरिकांना घ्यायचा आहे, म्हणजे अजूनही 6 लाख नागरिक असे आहे नागपूर शहरामध्ये की 10 लाख नागरिक असे आहे की ज्यांना अजूनही दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यावरनं कल्पना येते की अनेक नागरिकांचा दुसरा डोस घ्यायचा आहे आणि अनेक नागरिकांना पहिला डोस द्यायचा आहे. त्यामध्ये अनेक नागपूर महानगरपालिकेला लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बरोबर. आणि हाच जर का फ्लो असाच राहिला तर आणखी वर्षभर ही संपूर्ण मोहीम राबवावी लागेल असंच चित्र पाहायला मिळत आहे. बिलकुल तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण तुमच्याकडनं वेळोवेळेला घेणारच आहोत. नागपूरमधली लसीकरणासंदर्भातली सध्याची स्थिती नेमकी